पॉडकास्टमध्ये खूप सारे स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष. आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बसते का? दुसरी टोपी घ्या. यार टोपी टोपी जरा बाबा दिसत. तर आज साडेसात मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो. दुसरी टोपी घ्या. मुकी टोपी नाही मुकी. सर्वांचं तनुजा व्लॉग्समध्ये खूप सारे स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष. आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं आणि मराठी नवीन सणांची पण याच दिवसापासून सुरुवात होते. तर आज मी आली आहे आमच्या गावातील एक प्रतिष्ठित घराणं, ते म्हणजे सरकारचं घराणं. ते तुमचं तुम्हाला पाठीमागे दिसत असेल ते घर, हे सरकारचं घर आहे. फार पूर्वीपासून आमच्या गावात सरकारची असतात, म्हणजे म्हणतात ना मोठी लोकं वगैरे असं. आपण त्या काळी सरकार म्हणजे खूप सरकारांना मानपान होता, आत्ताही तेवढाच आहे. आणि त्यांच्या घरात खूप वर्षापासूनची जी परंपरा आहे ती अजूनही तशीच चालू आहे. तर त्यामुळे आमच्या गावात काही थोडेच लोक म्हणजे जेवढे एक थोडीच घराणं आहेत ती गुढी उभारतात. तर असं का? आणि तीच मोजकीच घरातमध्ये गुढी का उभारतात? आमच्या घरी उभारत नाही. त्यामुळे मी तुम्हाला खास तुमच्यासाठी आणि मलाही गावातील खूप सारे जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे मी इथं त्यांनी गुढी उभारत आहेत ते बघायला आले. चला मग आपण पाहूया आणि तिथे काय काय सुरू आहे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. चला लवकरच जाऊन आपण त्यांना भेट देऊया. Hello?
हे काय आहे? साखरहार, साखरेच्या पाकाचा तयार करायला असत. आणि काय सांगितलं असेल पुढे? पाटीवर साखर. किती छान आहे हा. नमस्कार. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपण आज नवीन वर्षाची सुरुवात, मराठी वर्षिक नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण गुढी उभार करतो. नवीन आता वसंत ऋतूची सुरुवात होते, त्यामुळे झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. त्यामुळे आपण इथे आंबे, आपल्याकडे आंब्याची झाडं भरपूर असतात. आंब्याचा पाला आणि त्याचबरोबर उन्हा, या काळात ऊन भरपूर असतं, त्यामुळे आंबोती ह्याच्या आपण हे लिंबाचा पाला लावतो त्यासाठी म्हणून. आणि आपण अशा प्रकारे गुढीची सर्व पद्धतीने अशी गुढी आपण सजवतो. आंब्याची आणि लिंबाचा असा पाला लावून त्या पद्धतीने आपण पूर्णपणे असं सजवून घेतो. अशा पद्धतीने एक पर्यंत आपण असं सजवून घेतो. वरती इथं आपण कलश लावलेला असतो, आपण हार घालतो. त्याचप्रमाणे ही दागिने म्हणून आपण साखरेचा हार हा गुढीला घातला जातो. आणि आपण वस्त्र सांगून साडी घातली जाते. बस आता आम्ही गुढी उभारत आहे. गुढी उभार Thank you.
सांगा बाबा दशरथ आंबेडकर। हाँ तो सांगा मला पाडव्याबद्दल माहिती थोड़ी थोड़ी माहिती म्हणजे पाडवा म्हणजे एक नंबर सण आपला शेतकऱ्यांचा। हाँ तो सण साजरा करायचा आज कडू का खातात त्यावर आयुष्यातला एक दिवस आपला एक फडासका कडू असतोय। हाँ त्याच्यातली कडू खाऊन आज निवांत पोळी खाऊन निवांत गोड खायचं गोड होऊन व्यवस्थित राहायचं आपण। हाँ ठीक आहे बाबा तुम्ही पहिला सण म्हणून हा करला जातोय वर्षातला आता इतना पुढे सुरुवात झाले सण असं आहे। आणि काय सांगू इच्छिता? आणि काय नाही आजच्या पोळ्या करायला निमित्त कुठे कुठे दाखवतात हे सांगा। सगळ्या देवांना आमच्या मरगूबाई मरगूबाई भावकाबाई लक्ष्मी आणि कुठे आणि कुठे वरती काय जाणीत कुठल्याकडे नाही एवढीच आहे दोन तीन। आणि काय काय करतात गावामध्ये? आणि काय नाही जरा सांगा की व्यवस्थित जरा स्वच्छता करून रंग लगोटी रंग लगोटी दारात रांगोळ्या घालतात असलं जे आहे आज गोड असत आहे आणि अजून देवाची पूजा वगैरे देवाची पूजा शेतातली पूजा सुरुवात झाली। हा शेतातली पूजा सुरुवात झाली आज सांगा की सासनकाठी आज उभे राहते। सासनकाठी म्हणजे ज्योतिबाची काठी ज्योतिबाची काठी। हाँ मग काय करतात ते? त्यांनी आज इथे उभं करतात देवालगी। हाँ आणि नंतर माना हनुमान जयंतीकडे माने त्या दिवशी नेतात। हाँ हाँ पुण्या दिवशी। हाँ ठीक आहे ठीक आहे। हाँ तुम्ही काय सांगू इच्छिता? मी मुस्लिम असून माझं नाव रसूल। हाँ गुढीपाडव्याच्या मला पण आवड आहे। हाँ आणि हिंदू मुस्लिम एकताच्या ह्याच्याने मला पण गुढीची
आवड असल्यामुळे गुढी साजरी करण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि गुढीची परंपरा जुनी पहिल्यापासून जुनी आहे. आणि गुढी ही मराठी महिन्यात चैत्र महिना पहिला महिना हे मराठी सण मराठी चैत्र महिना पहिला महिना ठीक आहे ठीक आहे. भावकाईचे फोटो नको जरा माहिती सांगा की मला काय काय करताय तुम्ही आज मरकुबाई बद्दल काय काय करता पूजा करायचं कशी पूजा करतेस काय काय कसं करतेस आणि कुठे कुठे पूजा करताय शेतात अजून घरात नाही सुरात आणि घरात. हां हां ठीक आहे ठीक आहे चला. नमस्कार माझे नाव वरद दिग्विजय यादव. गुढी पाडवाच्या आणि नवीन वर्षाचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार तुझे नाव सांग तुझे नाव सांग बा माझे नाव नमस्कार नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी अनिता दिग्विजय जाधव पाडव्याबद्दल थोडी थोडा इतिहास पाडव्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे. गुढीपाडवा हा सण हिंदू धर्माप्रमाणे साजरा केला जातो. हिंदू धर्मातील हा वर्षातील पहिला सण आहे. गुढीपाडव्याच्या दिवसापासून मराठी वर्षाला सुरुवात होते. यावर्षी पहिल्या दिवशी गुढी ही उभारली जाते. गुढी ही संस्कृतीची आणि आरोग्याची उभा केली जाते. जनसंपदा या गुढीमुळे वातावरणातील इतर बदल आणि संस्कृतीचे बदल हे सांगितले जातात. गुढीपाडव्याला सगळीकडे चैतन्याचं वातावरण असते. गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला उत्सव असून सगळीकडे साजरा केला जातो. आता गुढी उभारण्याची पद्धत आणि पूजा विधी कशी केली जाते. गुढी उभारण्याची ही पद्धत फार पूर्वी वर्षापासून चालू झालेली आहे. इथे पुद्नूर येथे मोजक्याच ठिकाणी केली जाते आणि ती प्रत्येकाच्या घरी वंश परंपरेने असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने साजरी करतात. माझ्या घरी मी गुढी ही आल्यापासून म्हणजे पूर्वीपासून उभा करतात तेव्हापासून करत आहे. गुढी म्हणजे एक बांबूची काठी असते. तिला स्वच्छ केली जाते. तिला आंब्याचे मोहर कडीलिंबाचे ढाळे याने सजवले जाते आणि तिला नवीन साडी नेसवली जाते. नवीन वर्षाची पहिली वस्त्र म्हणून नंतर तांब्या किंवा चांदीचा असेल तर चांदीचा तांब्या कलश घातला जातो. नंतर तिला फुलांचे हार घातला जातो आणि हलव्याचे दागिने म्हणजे साखरेचे दागिने घातले जातात. हे दागिने साखरेपासून बनलेले असतात. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आपले जसे दागिने असतात त्याचे दागिनेची छाप असतात आणि ती तिला अर्पण केली जातात. खाली आपण जी गुढी उभारतो त्या पाटावरती गुढी उभारतो तिथं पूजा केली जाते. तिथं पाटी पूजन सरस्वतीचे पाटीवरती सरस्वतीची पूजन करून पूजा केली जाते. गुढीच्या काठीची पूजा केली जाते. नंतर शेवयाच्या खेरीचा नैवेद्य दाखवला जातो. गुळ खोबरं ठेवलं जातं. नंतर श्रीफळ वाढवला जातो. पद्धतीने गुढीच्या काठीची पूजा करतात. हां ही परंपरा तुम्ही केव्हापासून करता? ही परंपरा आमच्या इथे पूर्वीपासून करत आहेत त्यामुळे अजून चालू आहे. अजून चालू आहे. आता इथून पुढेही अशीच चालू असू दे. आता इथून पुढेही अशीच चालू आहे. हां ठीक आहे ठीक आहे चालेल. धन्यवाद. तर आज आपण पाहिलो की गुढी कशी उभारली गेली आणि गुढीची परंपरा काय आहे. खूप वर्षापासून चालत आलेली आहे आणि असं काही नाही आहे की मोजकेच लोक करायला पाहिजेत आणि मोजकेच लोक करतात. तर गुढी कुणीही उभारू शकतं आणि
कोणीही त्याची परंपरा योग्य रीतीने करू शकतं. आपण या सरकारच्या घरी आलो होतो आणि इथं त्यांची पद्धत पाहिली. खूप छान असं त्यांनी गुढी उभारली आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता गुढी किती भारी सजवलेली आहे त्यांनी आणि खूप छान दिसत आहे. खूप भारी वाटलं यांच्यात मिसळून. असं वाटलं की मी माझ्या घरीच सण साजरा करते. खूप भारी लोक आहेत हे आणि खूप छान मला आवडलं खूप. आता त्यांनी खालती मला नैवेद्य केलेत, तो पण खाऊन जा म्हणते. नको मी खाऊन जाणार आहे. आता लगेचच पोळीचं जेवण आहे. खूप छान असतं पाडव्याला. आमच्या गावी खूप उत्साहाने करतात. सकाळी महिला उठतात आणि पुरणपोळी तयार करतात. नंतर दिवसभर त्यांची पूजाविधी वगैरे असते. सर्व देवांना गावातील सर्व देवांना नैवेद्य वगैरे दाखवतात. नंतर शेतात जाऊन पण नैवेद्य दाखवतात. आणि असं सगळं करून पूजा वगैरे झाली की नंतर सगळं घरातली मंडळी एकत्र बसून जेवण करतात आणि खूप छान असा दिवस जातो त्यांचा. आणि गावात खूप सारे अजून काहीतरी शासनाची काठी म्हणून आहे, ती पण पुजवली जाते. आणि खूप तीही उत्साहाने आणि खूप लोक मिळून असा सण साजरा करतात. मला इथं येऊनही खूप आनंद भेटला आणि त्यांनी खूप छान अशी मला गुढीबद्दल माहिती सांगितली. आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणून या दिवशी हे केलं जातं. पूर्ण काय म्हणतात, सोने खरेदी असू दे, व्यवसाय सुरू करायचं किंवा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवसापासून केली जाते मराठी लोकांमध्ये. तर आज आपण पाहिलो की गुढी कशी उभारली गेली आणि खूप छान आणि खूप भारी आहे हे. खूप छान अशा परंपरा आपण जपल्या पाहिजेत आणि इथून पुढे आपण जपूया. आणि अशीच माहिती भरभरून मी देत जाईन तुम्हाला. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि आपण लवकरच भेटूया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा आणि शेअर तर नक्कीच करा. चला मग, बाय.